सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस उन्नत दिनानिमित्त नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात सविस्तर बातमी. सातारा पोलीस दलाच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखा सातारा या ठिकाणी 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान पोलीस उन्नत दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी त्यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. नमस्कार. सातारा पोलीस दलाच्या वतीनं वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर या ठिकाणी पोलीस उन्नत दिन आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी अशा कालावधीमध्ये हा उन्नत दिन आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करत आहोत. आजच्या दिवशी आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना मास्क परिधान करण्याचे आवाहन करत आहोत. जे नागरिक मास्क परिधान करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळजवळ 20 जणांवर ज्यांनी विना मास्क फिरलेले आहेत, विना मास्क गाडी चालवलेली आहे, त्यांच्यावर आपण 500 रुपये दंड याप्रमाणे कारवाई केलेली आहे. या रेजिंग डेच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की ही करोनाची महामारी आहे, तिसरी लाट चालू झालेली आहे, आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, सोशल डिस्टन्स पाळला पाहिजे, फिजिकल डिस्टन्स पाळला पाहिजे, वारंवार हात धुतले पाहिजे, मास्क लावला पाहिजे आणि अंतर ठेवून राहिलं पाहिजे, विनाकारण गर्दी केली नाही पाहिजे. या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी करोना नियमांचं शासनाने ज्या अटी निर्बंध घालून दिलेले आहेत त्याचं सर्वांनी तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. धन्यवाद. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.